फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळीचा सण मराठी वर्षातील शेवटच्या महिन्यातील हा सण म्हणजे द्वेष क्रोध मोह मत्सर अशा भावनांसह वाईट चालीरीती नष्ट करण्याचा दिवस उत्तर भारतात होळीला विशेष महत्व आहे तर महाराष्ट्रातही होळी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीनं साजरी होते आज ठिकठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात होळ्या पेटवण्यात आल्या अनेक सार्वजनिक मंडळांनी होळी लहान करूया पोळी दान करूया या संकल्पनेला प्रतिसाद दिला संध्याकाळी शहराच्या अनेक चौकांमध्ये लहान मोठ्या प्रमाणात एरंडाची फांदी आणि शेणी लाकूड पेटवून होळी साजरी झाली यंदा होळी दिवशी जमावबंदीचा आदेश असल्यानं बहुसंख्य मंडळांनी रात्री आठ पूर्वीच होळी प्रज्वलित केली चैत्र महिन्यातील गुढीपाडव्याला नवीन वर्षाचा प्रारंभ होतो तर फाल्गुन हा मराठी वर्षातील शेवटचा महिना आहे त्यामुळे फाल्गुन पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या होळीच्या सणाला विशेष महत्व आहे वाईट चालीरीती असुरी प्रवृत्ती नष्ट व्हावी या उद्देशानं पूर्वीपासून होळीचा सण साजरा केला जातो तर शास्त्रीय दृष्टिकोनातूनही या सणाचं महत्व आहे साचलेले पाला पाचोळ्याचे ढीक आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणूनही होळी पेटवली जाते होळीच्या दिवशी घरोघरी शेणी आणि एरंडाची होळी पेटून त्यामध्ये पोळी टाकली जाते शहरासह आजूबाजूच्या परिसरात आज घरोघरी पारंपरिक पद्धतीनं होळीचा सण साजरा करण्यात आला पाच शेणी आणि त्यात एरंडाची फांदी ठेवून होळी पेटवण्यात आली सुवासिनी महिलांनी होळीची विधिवत पूजा केल्यानंतर लहान मुलांनी टिमकीच्या कचरात पेटलेल्या होळीभोवती शंखध्वनी करत होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत होळीला रिंगण घातलं आज ठिकठिकाणी हे दृश्य पाहायला मिळालं यंदाच्या होळी सणावर कोरोनाचं संकट असल्यानं सार्वजनिक तरुण मंडळांनी लहान होळी प्रज्वलित करून शेणी स्मशानभूमीला दान करून हा उत्सव साध्या पद्धतीनं साजरा केला सध्याच्या युगात रस्ते वनस्पती आणि पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर होळी लहान करा पोळी दान करा ही संकल्पना रुजणं आवश्यक आहे या संकल्पनेला प्रतिसाद म्हणून अग्नीत पोळी न टाकता ती गरजूंना देऊन गरिबांच्या पोटातील भुकेची होळी शांत करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला यंदा होळीवरही कोरोनाचं सावट असल्यानं आणि रात्री आठ नंतर जमावबंदी असल्यानं बहुसंख्य ठिकाणी साडेसात पर्यंतच होळी प्रज्वलित करण्यात आल्या